सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय। आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ हा पूर्ण बघा, कारण आज मी कसा तरी जीव वाचलेला आहे माझा आणि मी तुमच्या समोर बोलतोय। कारण CWC सनील नागवंश, जो CWC चा पत्रकार आहे, संपादक आहे असं तो स्वतःला बोलतो, परंतु ते यूट्यूब चॅनल आहे त्याचं, तो एकदम खालच्या लेवलचा पत्रकार आहे। आणि यांनी मला आज दुपारी कॉल केले, मला भेटायचं म्हणून बोलला। मला कित्येक वेळेस त्यांनी कॉल केले, त्याच्यानंतर मी म्हणलं ऐरोलीत आहे, नंतर मला नवशिल्ला, नंतर घनसोलीत, तर मी घनसोलीत त्याला भेटायला गेलो। त्याला भेटल्याच्या नंतर तो मला बोलत होता की जगदीशभाई गायकवाड हे जी प्रकरण आहे, ज्यांनी आक्षेपार्ह विधान केलं आदरणीय बाळासाहेबांच्या विरोधात, की हे प्रकरण फक्त पडद्यामागून तुम्हीच हे केलंय, ह्याला वाढवण्याचं काम, ह्या प्रकरणाला वेगळी चालना देण्याचं काम, परंतु माझा आणि ह्या प्रकरणाचा कसलाही संबंध नाही, मी त्या बाबतीत कुठेही पोस्ट केलेली नाही किंवा माझी काही त्याच्यात रोल नाही। तरी पण हे CWC वाला सनील नागवंशी मला बोलत होता की सीमाताई रणदिवे यांनी जो व्हिडिओ बनवला होता हा फक्त तुमच्या सांगण्यावरून बनवला होता असं त्याचं म्हणणं होतं। आणि म्हणला मी तुझा तर मर्डर करणारच आहे, सीमाताईला देखील सोडणार, मी त्यांचाही मर्डर करीन। परत कपिल भाऊ गायकवाड औरंगाबादचे ह्यांनी व्हिडिओ बनवला होता CWC च्या विरोधात, त्यांचाही मर्डर करणार आहे। अजून एक रायगड जिल्ह्यातले, त्यांचं सध्या नाव आठवत नाही, परंतु त्यांचं देखील त्यांनी नाव घेतलं होतं की यांचा देखील मी कार्यक्रम लावणार आहे आणि लवकरच तुमच्या सर्वांचा कार्यक्रम बसवणार आहे। आज किशोरराव सरमलचा मर्डर माझ्या हातातून होणार आहे, अशा पद्धतीचं बोललो मी। थोडस हे झालो की म्हणलं पेलेला असल किंवा काय सहज बोलत असेल, तर मी बोललो त्याला की असं काही माझा ह्याच्यात रोल नाही, त्यामुळे विनाकारण तुम्ही मला ट्रोल करू नका। तर त्यावेळेस त्यांच्यासोबत जय शिंगळे, जो की ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा नवी मुंबई युवा अध्यक्ष, त्यांनी देखील प्रकरण उचलून काढलं की नाही तू आमच्या दीपक भाईला असं बोलला तसं बोलला तर तुझा कार्यक्रम आज आम्ही करणार। तर हे जी 4-5 जण होते, तर ह्यांनी ठरवलंच होतं की आज किशोरराव सरमलचा गेम करायचा। त्याच्यानंतर हे बोलले की तू रिक्षात बस। मी म्हणलं ठीक आहे, मी रिक्षात बसतो, कुठं जायचंय? तर वेगळ्या ठिकाणी जायचंय म्हणून मला सांगितलं। परंतु ज्यावेळेस मी रिक्षात बसायला लागलो त्यावेळेस रिक्षाच्या पाठीमागच्या डिक्कीमध्ये मला काही हत्यारं दिसले, त्याच्यामुळे मी त्यांना रिक्षात बसण्याचा नकार दिला। नकार दिल्याच्या नंतर हा जो सनील नागवंश आहे तू रिक्षात का बसत नाही म्हणून मला मारहाण सुरू केली। लाथाबुक्क्यांनी मारल्याच्या नंतर आता हे 4-5 जण होते, त्याच्यामुळे मी एकटा काय करू शकत नव्हतो त्यांच्यासमोर, म्हणून मी तिथून थोडस पलायन करण्याचा प्रयत्न केला। परंतु CWC वाला माझ्या पाठीमाग बिअरची मोकळी बॉटल घेऊन पळत होता की तुझा आज मी मर्डरच करणार आहे। आणि पूर्णपणे ह्यांनी माझा मर्डर करण्याचा प्लॅन केला होता, हा कट रचलेला होता। तर समाजाला माझी विनंती, जर माझं काही बरं वाईट झालं तर ह्याच्या सर्वस्वी जिम्मेदार सनील नागवंशी, जो की CWC चा संपादक आहे, पत्रकार आहे असं सांगतो, तो अजून ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा नवी मुंबई अध्यक्ष जय शिंगळे आणि ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार ह्यांच्या सांगण्यावरून ह्यांनी केले। आणि अन्य दोघ जण ह्यांनी जो प्लॅन केलाय हा कुणाच्या सांगण्यावरून केलाय? कारण की CWC वाला हा कुणाच्या तरी सुपाऱ्या घेऊनच कार्यक्रम करतोय। पाठीमागे देखील बरेचसे त्याचे व्हिडिओ काही पोस्ट हे जो कोणी याला तुकडा टाकीन त्याच्या मागे पळण्याचं काम हा CWC वाला सनील नागवंश हा करत आहे, म्हणून माझी देखील त्यांनी सुपारीच घेतली असणार आहे असा मला संशय।
आणि ही सुपारी कुणी दिली काय हे पोलीस प्रशासन शोधून काढतेनच, पण ज्यावेळेस माझे हे मागे लागले त्यावेळेस रिक्षा घेऊन मागे लागले, मला पूर्णपणे मारण्याचा प्लॅन होता. मी दुसरा रिक्षा पकडून तात्काळ पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनला यांच्या विरोधात मी तक्रार नोंदवलेली आहे, तरी देखील माझ्या मित्रपरिवाराला भीम अन्वयाला माझी एक विनंती की सकाळी ठीक 11 वाजता रबाळे पोलीस स्टेशन या ठिकाणी यावे आणि मला सपोर्ट करावा, नाहीतर हे समाजातले काही बांडगुळ असंच चळवळीतल्या माणसाला संपवण्याची सुपारी घेतील आणि एखाद्याचं घर उद्ध्वस्त करतील, ह्यांच्या नाग्या जागेवरच ठसल्या पाहिजेत. नाहीतर आज किशोरराव सुरमले, उद्या कपिल गायकवाड असतील, परवदिवशी सीमाताई असतील, असे हे एकेकाचा मर्डर करण्याचा ह्यांनी प्लॅन रचलेला आहे. हे प्लॅननुसार काम करतात आणि त्यानुसार मर्डरही करतील. तर माझी सर्वांना विनंती, सकाळी रबाळे पोलीस स्टेशनला यावे आणि तिथं आम्हाला सहकार्य करावे. जय हिंद.